बटन लावून झाली आता काय राहिलो. अरे केस केस विंचरायचे राहिले. उशीर होता ना रे तुला. अहो बाबा एक दिवस चालतं काही हरकत नाही. अरे पण माझी हरकत आहे ना. काय झालं भाऊ उलटा पडतो तू माझा. ठीक आहे लक्षात नाही आलं सॉरी. काय रे मोहन धड भांग सुद्धा पाडता येत नाही तुला. अगं काही काहीत विसरलो. हे बघा हे बरोबर आहे ना. बाबा आणि आज जेवण पूर्ण संपवा. काय म्हणजे गेले 2 दिवस नीट जेवत नाही येत ते. काय हो बाबा एकट्याने जेवण जात नाही रे. बाबा बरोबर आहे तुमचं पण असं करून कसं चालेल. अहो केवढी औषधं आहेत तुम्हाला आणि नीट खाल्लं प्यायलं नाही तर कसं होईल. औषधं आठवणीने घ्याल ना बाबा. चला मी निघते. एकत्र जाऊया ना आपण. अरे मी होते पुढे मला उशीर झालाय ट्रेन चुकेल. तू बाबांचा आवर आणि तू पण निघ. आणि जाताना आठवणीने टिफिन घेऊन जा रे. हो येते हा बाबा. ए निघ जागो. हो बाबा येते हा. बाबा तुम्ही आता आराम करता का. या सावकाश. तुम्हाला अजून काही हवंय. मी निघू नक्की. आणि प्लीज वेळेवर जेवून घ्या. हा येतो. बाबा वेळेवर जेवून घ्या. काय गो तू नेहमी म्हणायचीस ना माझ्या मागे तुम्हाला कोण बघणार. अगं आपला मुलगा आणि सून माझी किती काळजी घेतात बघतेस ना. दोन दिवस झाले तर दत्ता आला नाही तर यांचं लक्ष ऑफिसमध्ये असून सुद्धा अर्ध लक्ष घरीच. स्वाती तर मला मुलगीच वाटते. पेपर वाचतो थोडा वेळ. त्याच बातम्या. अगं नवीन पेपर पण जुनाच वाटत.
ट्रेन खूप लेट होत्या ना, त्यात काय नवीन आहे? या दत्ताचं काय चाललंय? चार दिवसात येतो सांगून गेलाय दत्ता, अजून आलेला नाहीये. अरे मी केलेला त्याला फोन, त्याची आई अजूनही आजारी आहे. म्हणाला इतक्यात येऊ शकेल असं वाटत नाही. अरे पण एवढ्यात दुसरा केअरटेकर कसा शोधायचा? बघू होईल काहीतरी. अरे पण लवकर बघावा लागेल ना, लगेच मिळेल का कोणी? हो तेही खरंच आहे म्हणा. बाबा 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 मोहन लवकर इकडे ये. काय ग, काय झालं बाबा? बाबा काय झालं बाबा? बाबा अहो असं कसं पडलात? कुठे लागलंय का तुम्हाला? उठा उठा सावकाश, हळू या बसा हळू. बाबा हो काय झालं? अरे मी पाणी प्यायला आलो तर मला चक्कर आली, तोलत गेला रे. उठता येईना म्हणून कसा बसून सरकत भिंतीचा आधार घेत बसून राहिलो. आटत ठीक आहे मी. बाबा अहो खरंच सॉरी, ऍक्च्युली मी तुमच्या रूममध्ये पाण्याचा जग ठेवायला विसरले म्हणून हे सगळं झालं. बाबा अहो खरंच सॉरी. अगं तू कशाला ना सॉरी म्हणतेस? आपण आत्ताच्या आत्ता हॉस्पिटलला जाऊयात का? हा नाही रे, काय झालं नाही आम्हाला. उठायला काही आधार नव्हता म्हणून इथेच बसून राहावं लागलं. एकदम पडल्यावर थोडं घाबरायला झालं. ठीक आहे मी. नक्की नशीब सगळं थोडक्यात निभावलं. हो ना. पण बाबा उद्या सकाळी आपण हॉस्पिटलला जायचं. अरे कशाला, माझ्या आजारपणामुळे आधीच तुमचे किती सुट्ट्या होतात, तर आणखी सुट्टी कशाला? हे बघा सुट्टीचं आम्ही काय ते बघू. हो बाबा. उद्या आपण सकाळी डॉक्टरांकडे जायचंय. अरे बाबा चला मी तुम्हाला तुमच्या रूम मध्ये घेऊन जातो, या सावकाश. हे बघ मलाही कळतंय हे खूप कठीण आहे. बाबांना हे पटणार नाहीये, पण माझ्याकडे दुसरा पर्याय नाहीये. पण त्यांना सांगायचं कसं?
सांगावं तर लागेल ना, आपण समजवूया ना. अरे पण त्यांना असं वृद्धाश्रमात कसं ठेवायचं? त्याशिवाय दुसरा पर्याय आहे का? आणि मला तरी हेच योग्य वाटते. तिथे त्यांची नीट काळजी घेतील ना रे? अगं मी स्वतः तिथे जाऊन सगळी खात्री करून घेईन, मग तर झालं. नको, त्यापेक्षा मी सुट्टीच वाढवून घेते. सुट्टी संपल्यानंतर काय करायचं? आणि दत्तासारखा विश्वासातला माणूस पुन्हा मिळणार आहे का? मी बोलतो बाबांशी. बाबा, बाबा थोडं बोलायचं होतं. परवा जे झालं त्यानंतर आम्ही दोघांनी एक निर्णय घेतलाय. मला वृद्धाश्रमात जायचं नाही. अहो बाबा असं का बोलताय? अहो आम्हालाही तुमची काळजी आहे म्हणून तर हा निर्णय घेतलाय. आणि बाबा दत्ता आता परत येईल असं काही वाटत नाही. त्याची आई खूप आजारी आहे. बाबा परवा जे झालं ते थोडक्यात निभावलं म्हणून ठीक आहे, पुन्हा असं झालं तर काय करायचं? बाबा आम्ही तुम्हाला अशा ठिकाणी ठेवतोय जिथे तुमची 24 तास काळजी घेतली जाईल आणि तिथे तुमच्यावर व्यवस्थित उपचार देखील होतील. आणि महत्वाचं म्हणजे तिथे तुमची गैरसोय होणार नाही. दूर करून नका. हो बाबा आम्ही अजिबात दूर करणार नाही होत तुम्हाला. हो बाबा थोडं समजून घ्या ना. आमच्या दोघांवरती आता जे लोन आहे त्याचा विचार करता आम्हाला दोघांनाही नोकरी करणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच तर आम्ही आत्ता मुलाचा देखील विचार करत नाही होत. बाबा दत्ता आपल्या विश्वासातला होता, पण म्हणून पुन्हा असाच विश्वासातला माणूस मिळेल याची काय गॅरंटी आहे? आणि ही थोड्या दिवसांसाठीच ऍडजस्टमेंट आहे ना बाबा. बाबा आई गेल्यानंतर आपणच होत नाही एकमेकांसाठी. बाबा मनापासून सांगतो मी सुद्धा नाही राहू शकणार तुमच्याशिवाय फार काळ. पण आता आमच्याकडे खरंच दुसरा चांगला पर्याय नाहीये बाबा. आणि तुमच्या तब्येती बाबतीत मी अजिबात रिस्क घेणार नाही आता, म्हणून हा निर्णय घेतलाय बाबा. बाबा आणि आम्हालाही हा निर्णय घेणं तेवढं सोपं नाहीये हो. नाहीतर मग आमच्या दोघांपैकी एकाला जॉब सोडावा लागेल. बाबा तुम्हाला खरंच असं वाटतंय का कि मी चुकतोय? बाबा माझा खरंच नाईलाज आहे हो. बाबा 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 प्लीज मला समजून घ्या ना. आमच्या दोघांवरती आत्ता जे लोन आहे त्याचा विचार करता आम्हाला दोघांनाही नोकरी करणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच तर आम्ही आत्ता मुलाचा देखील विचार करत नाही. पण आता आमच्याकडे खरंच दुसरा चांगला पर्याय नाहीये बाबा. आणि तुमच्या तब्येती बाबतीत मी अजिबात रिस्क घेणार नाहीये आता. बाबा माझा खरंच नाईलाज आहे हो. प्लीज मला समजून घ्या ना. ए मोन्या, अरे तू मला सुखाने पेपर वाचू देणारस की नाही? काय उन्हाळपणा चाललाय? रोज माझं काय होत असेल याचा विचार करा. याचा रोज हा त्रास मी सहन करते. अभ्यासाच्या नावाने बॉम्ब आहे नुसती. सगळा आपला पसारा सांभाळा खानावळीचा, याच्या मागे मागे फिरा. परीक्षेत काय दिवे लावले ते माहितीये ना आई? मोन्या अभ्यासाला बस. बाबा मी सचिन तेंडुलकर. सचिन तेंडुलकर? अरे मोन्या हे असं आई बाबांना बॉल मारून सचिन तेंडुलकर नाही होत आहेत.
अभ्यास कर अभ्यास, नाहीतर आयुष्याच्या पिचवर नियती असा यॉर्कर टाकेल की तुला समजणार सुद्धा नाही तू कधी क्लीन बोल्ड झालास. इथे माझ्या डोक्यावर गेलंय त्याला काय डोंबल करणार आहे? आता काय करू मग? हा सांग ना, नोकरी सोडून घरात बसू, याचा अभ्यास घेत बसू, मग खाणार काय? तुझ्या खानावळीवर घर चालणार आहे. अरे देवा, या परिस्थितीत याचा अभ्यास होणं कठीण आहे. तुला ना मी नाही बाबा, मी कुठेच जाणार नाही, मला नाही जायचं बोर्डिंगला. मोन्या, याच्याबद्दल काहीतरी निर्णय घ्यावा लागणारच आहे. अरे मोहन, तुला इथे सोडून जायला आम्हाला सुद्धा कठीण जात आहे बाळा. सोन्या ऐक ना, तू शिकून मोठं व्हावंस, तुझी प्रगती व्हावी की नाही, हा शिकून मोठं व्हायचं आहे ना आपल्याला, म्हणून आम्ही तुला इथे ठेवतोय आणि सुट्ट्यांमध्ये घेऊन जाऊ ना आपण त्याला घरी. अरे मोहन, हे खूप छान बोर्डिंग स्कूल आहे, इथे तुला खूप शिकता येईल आणि मित्र पण भेटतील तुला इकडे, तुला छान क्रिकेट खेळता येईल. मला नाही खेळायचं क्रिकेट, मला नाही व्हायचं सचिन, मी खूप अभ्यास करेन बाबा. ऐक ना सोन्या. अरे तुझ्या भल्यासाठीच आम्ही हा निर्णय घेतलाय, प्लीज आम्हाला समजून घे. मोहन चल बाळा तुझ्या रूम मध्ये चल. आई बाबा सोड मला, सोड सोड, सांभाळून राहा बाबा, त्रास देऊ नकोस. आई बाबा, प्लीज मला समजून घ्या ना. बाबा चला मी तुम्हाला तुमची रूम दाखवतो. बाबा औषध वेळेवर घ्या, काळजी घ्या आणि फोन करू आम्ही तुम्हाला. सावकाश, बाबा.